आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघ. रुद्र, गुलाबाची फुलं दोन, रोज रात्री चोरत कोण, मला चोरी बाबतीत कोणी सांगेल का, अरे सांगेल का, ए सांगेल का, ए सांगेल का. चंदूचा आवाज आहे कुठे तो? मी चंदू शेट ना फोन केला होता ना, तो चालू राहिला. गुलाबाची फुलं दोन, गातायत चोरी बाबतीत कोणी सांगेल का, अरे सांगेल का. चंदू शेट गाऊ नका. माझा आवाज तिथपर्यंत जातोय, माझा आवाज तिथपर्यंत येतोय, तिथपर्यंत माझा आवाज. तुझं काही काम होत? हो, मला थोडं बोलायचं होत. आता काही खरं नाही, नक्कीच गौरीजींबद्दल बोलणार बहुतेक. मी आलोच. थांब पुष्पा, मला खरं खरं सांग रुद्र, तुझं गौरीवर प्रेम आहे ना? सगळं कधीपासून? त्याच्याकडे काय पाहतोयस तू? मला कधीच सांगणार नव्हतास ना तू? आईला सांगावंस वाटलं नाही तुला? मी काहीतरी विचारलंय रुद्र, तू का नाही मला हे आधीच सांगितलं? नाही, तसं नाही आहे नंद, पण मला तरी कुठे वाटत होत, मला जे वाटतंय ते प्रेम आहे. मी नेहमी गौरीजींकडे बिट्टीची आई म्हणूनच पाहत आलोय. बिट्टी आनंदात राहावी, तिला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मी हे सगळं करता करता मी कधी गौरीजींच्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही. तुला सांगणारच होतो, पण आणि गौरीजींसारखी सून ह्या घरात आली तर तुला आवडेलच ना? आवडलं असत, नक्कीच आवडलं असत. पण आता परिस्थिती वेगळी आहे रुद्र, आता गौरीचा नवरा परत आलाय, तिला तिचा संसार आहे हे विसरून कसं चालेल? तुला हे सगळं माहीत असतानाही तुझं वागणं बदलत नाहीये.